मित्रांनो आपण पायथागोरसचा थेरम पाहिला, पायथागोरसचा प्रमेय पाहिला। पायथागोरसच्या प्रमेयामध्ये जर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असतो, हे पाहिलं आपण। आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत, कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम। व्यत्यासामध्ये काय रे, व्यत्यास कशाला म्हणतो आपण, जर मधलं वाक्य तर मध्ये जातं, इफ मधलं वाक्य देन मध्ये, आणि देन मधलं वाक्य इफ मध्ये, तर मधलं वाक्य जर मध्ये, हे पक्ष साध्यामध्ये जातं, साध्य पक्षामध्ये येतं। पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय सांगितलं होतं की काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असतो। व्यत्यासामध्ये काय येईल रे, काय दिले बघा, इन अ ट्रायंगल, त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोण सांगितलं नाही, त्रिकोणामध्ये, इफ द स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर काय होतं रे, ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो। व्यत्यास कळतंय? तुम्ही त्याच्यावरून आकृती काढूया आपण। पहिला त्रिकोण कुठला घ्यायचा घेऊया आपण, ए बी सी त्रिकोण। ए बी सी मध्ये आता बघा, हा काटकोन त्रिकोण दाखवायचा आहे, म्हणजे इथे काटकोणाचं चिन्ह येणार, काय येणार मग, गिवन मध्ये पक्ष, गिवन मध्ये इन ट्रायंगल ए बी सी, साध्य पहिल्यातलं पायथागोरस मधलं जे होतं इथे पक्षामध्ये येणार, ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर काय साध्य करायचे आहे, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल। म्हणजेच काय रे, इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल बी इज इक्वल टू काय दाखवायचा, 90 डिग्री, कळतंय का, म्हणजे इथे बघा काय दाखवायचं, राईट अँगल ट्रायंगल दाखवायचं। आणि मगाशी आपण याच्या अगोदरचं जो पायथागोरसचं प्रमेय पाहिलं त्याच्यामध्ये काटकोन त्रिकोण वरती होता आणि हे साध्यामध्ये होतं, आता कुठे गेलंय, साध्य पक्षामध्ये, आणि पक्ष कुठे आलंय, साध्यामध्ये। इथे रचना करायची, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना करायची, काय करायचं, एक नवीन त्रिकोण काढायचा पी क्यू आर, कुठला काढायचा, पी क्यू आर, ड्रॉ अ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट, कसा काढायचा की ए बी ची लांबी पी क्यू ची लांबी सारखी असेल, ए बी बरोबर पी क्यू, बी सी ची लांबी क्यू आर ची लांबी सारखी असेल, बी सी बरोबर क्यू आर, अँड मेजर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, आणि क्यू काय दाखवायचा, 90। काय केली रचना आपण, की ड्रॉ, ड्रॉ म्हणजे रचना करायची आहे तुम्हाला, त्रिकोण पी क्यू आर काढायचे, कसा काढला की ए बी बरोबर पी क्यू, बी सी बरोबर क्यू आर, आणि क्यू काय दाखवला, 90। प्रूफ अतिशय सोपा आहे, नीट लक्ष द्या, सिद्धता। आता पहिल्यांदा या दोघांमध्ये काटकोन त्रिकोण कुठला आहे तो घ्या, इन ट्रायंगल पी क्यू आर मेजर अँगल क्यू इज इक्वल टू काय दाखवलंय आपण, 90। म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र कोण सांगेल, पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग, कारण बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र येईल, कर्णाचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, कळले पर्यंत। आता इथे चेंजेस कसे करायचे बघा, पी आर वर्ग बरोबर या पी क्यू च्या ऐवजी, इकडे बघा, या पी क्यू च्या ऐवजी काय लिहू शकता, ए बी वर्ग, या क्यू आर च्या ऐवजी, इथे बघा, क्यू आर च्या ऐवजी काय लिहू शकता, बी सी वर्ग, कळतंय का, कारण इथे आपण कन्स्ट्रक्शन करत असताना काय केलंय, ए बी बरोबर पी क्यू घेतलंय आणि बी सी बरोबर क्यू आर घेतलंय, हे कुठून घेतलं आपण, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना, बरं। आता नीट नीट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे।
इथे पक्षामध्ये काय लिहिले बघा आपण ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग कुठे लिहिले रे गिवन म्हणजे पक्ष आता बघा काय ते इथं तीन आणि चार ची उजवी बाजू बघा ए बी वर्ग बी सी वर्ग ए बी वर्ग बी सी वर्ग समान आले म्हणून डावी बाजू काय येईल पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग फ्रॉम थ्री अँड फोर विधान तीन व चार वर कळते पुन्हा एकदा बघा पी क्यू आर मध्ये क्यू 90 आहे म्हणून पायथागोरस सूत्र लिहिलं पी क्यू च्या ऐवजी ए बी क्यू आर च्या ऐवजी बी सी आणि पक्षामध्ये काय दिले आपण ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू समान आणि याचं वर्गमूळ घ्या पी आर बरोबर काय येईल ए सी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे काय रे वर्गमूळ घेऊ इथपर्यंत कळलं आता काय करायचं तुम्हाला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे कुठले त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी कमीत कमी किती घटक लागतात तीन कारण तीन घटकाने काय तयार होते आपली कसोटी आता इथे त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आर मध्ये काय काय मिळालंय बघा पहिल्यांदा पक्षामध्ये काय ते लिहूया आपण सेगमेंट ए बी कॉंग्रेंट सेगमेंट काय आहे पी क्यू बघा इथे लिहिलेलं आहे आपण सेगमेंट बी सी कॉंग्रेंट सेगमेंट क्यू आर हे दोन्ही तुम्हाला मिळेल कन्स्ट्रक्शन मध्ये रचना आणि तिसरा घटक इथे मिळालाय बघा नंबर सहाला सेगमेंट ए सी कॉंग्रेंट सेगमेंट काय मिळालंय तुम्हाला पी आर इथं पी आर ए सी लिहिलंय पण लिहिताना तुम्ही त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी येणार आणि पी क्यू आर मध्ये पी आर येणार आता हे दोन्ही त्रिकोणाचे तीन घटक झाले म्हणून काय लिहाल त्रिकोण ए बी सी कॉंग्रेंट ट्रायंगल काय येईल पी क्यू आर कसोटी कुठली आहे सांगा तिन्ही बाजू आहे म्हणजे एस 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 टेस्ट म्हणजे काय रे बाबा बा कसोटी कुठली कसोटी बाबा बा कसोटी कळत आहे पर्यंत म्हणून जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे कोण एकरूप असतात म्हणजे याचा कोण बी घेतला तर याचा कोण कुठला येईल एकरूप क्यू काय रे सी ए सी टी म्हणजे काय रे एकरूप त्रिकोणांचे काय लिहाल संगत कोण आता इकडे परंतु नीट लक्ष द्या बट मेजर अँगल क्यू इज इक्वल टू किती आहे 90 बरोबर ना म्हणून मेजर अँगल बी सुद्धा किती येईल 90 आणि आपल्याला तेच पाहिजे बी 90 असेल म्हणून काय लिहाल ट्रायंगल ए बी सी इज काय लिहाल राईट अँगल ट्रायंगल म्हणजे त्रिकोण ए बी सी हा कसला त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे हे कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम पायथागोरसच्या प्रमेयाचा काय आहे व्यत्यास तर नीट लक्ष द्या अतिशय सोपा आहे याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल लगेच घेणार आहोत आता याच्यावर आधारित एक्झाम्पल कुठे आहे ते तुम्हाला सांगतो मी की आपलं जे अभ्यास 2.1 सुरू होणार आहे त्या 2.1 मध्ये पहिला जो प्रश्न आहे तो याच्यावर आधारित आहे त्याने सांगितलंय पायथागोरसची ट्रिपलेट लिहायला सांगितले काय लिहायला सांगितले पायथागोरसची ट्रिपलेट याचा भाग तुम्हाला आठवीला आणि नववीला झालाय पायथागोरसची त्रिकुटे लिहा म्हणून असा एक प्रश्न होता आठवीला तुम्हाला तर त्रिकुटे कशी लिहायची किंवा त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारतात की तुम्हाला तीन किमती देतात आणि त्या तीन किमतीवरून दिलेला त्रिकोण तिन्ही बाजूच्या किमती देतात काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवायला सांगतात काय सांगतात काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवा तर त्याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण लगेच पाहतोय